मूलभूत मागण्या अशा आहेत सर की सन 2005 सर्व शासकीय विभागातील जुनी पेन्शन योजना बंद झाली. त्यानंतर सर्व शासकीय विभागांना नवीन पेन्शन योजना ही लागू झाली. परंतु सन 2005 पासून आज 19 वर्ष झाली, सर्व कोणत्याही नगरपरिषदेच्या कर्मचारी अधिकाऱ्याला नवीन पेन्शन योजना लागू असून सुद्धा अंमलबजावणी नाही. आम्ही शासनाकडे निवेदन आणि देतो आहोत. त्या कार्यही सुरू आहे, प्रोसेस सुरू आहे. तर बराच कालावधी हा लोटला गेलेला आहे आणि विशेष म्हणजे ही फक्त अंमलबजावणी करायची आहे. अंमलबजावणी केल्यानंतर शासनावर कोणताच आर्थिक भार हा येणार नाही आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे आज महाराष्ट्रातील 3000 संवर्ग अधिकारी व 7000 कर्मचारी जे आहे त्यांचा जो काही स्वतःचा शेअर आहे 10% आणि शासनाचा शेअर 14% हा नगरपरिषदांच्या विविध अकाउंटमध्ये पडलेला आहे. त्याच्यावर फक्त अंमलबजावणी पाहिजे आहे. त्याच्यावर कोणताच महाराष्ट्राच्या आपल्या शासनावर त्याचा आर्थिक भार हा पडणार नाही. एवढ्या बेसिक आणि महत्त्वाच्या मागणीसाठी, मूलभूत मागणीसाठी आम्ही बेमुदत संपावर आहोत. त्यासाठी आम्ही एकाच मिशन, एकाच मिशन, अशी कशी देत नाही, अशी कशी देत नाही. सेवा अर्थ आयडी पाहिजे, सेवा अर्थ आयडी पाहिजे. मी त्यांना आज भेट दिली, त्यांचे निरोप होते. मी आदरणीय पालकमंत्री नामदार गिरीश भाऊ व राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र बाजीदादा यांना भेट घेऊन त्यांच्या भावना 100% मांडेल. कलेक्टर साहेबांकडे 4 वाजताची मीटिंग आहे. मध्ये ज्यावेळेला आंदोलन सुरू द्यायला विषय झाला होता, पण आता 4 वाजता परत त्यांना सांगेल की यांच्या भावना तुम्ही वरती कळवा आणि 100% याचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही 100% लोकप्रतिनिधी प्रयत्न करू. शेवट तेही एक सेवेतले घटक आहात. ते सुद्धा एक जनतेचे कर्मचारी जरी असले पण ते जनतेची सेवा करता, त्यांना न्याय मिळवून देणं आमची जबाबदारी आहे. त्यांची येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून त्यांना न्याय कसा देईल याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.